आयच्या कॅबिनेटचे मेन डिसिजन्स तुमच्या समोर दौरता प्रपोजल फॉर द पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट वर्क्स गोवा स्टेट वर्क एडवायजरी बोर्ड हजी वेगवेगळी प्रपोजल्स जी आमच्या समोर आशिली डिविजन पीवीसी वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंसी वेगवेगळी जी वर्क एडवायजरी बोर्डा फुडली प्रपोजल्स इट इज अप्रॉक्सिमेटली 9 प्रपोजल्स आशिली ही वर्क एडवायजरी खंयची 12 कोटी 5 कोटी 7 कोटी अशी वेगवेगळी आसा ताजी डिटेल्स तुमच्याकडे येतली सेकंड इट इज एन ओके आमच्याकडे हायरिंग ऑफ द पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काही पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल्युअर झाले ते हायर करपा खातीर आम्ही घेतल्या तिसरी चौथी तिसरी गजाल लॅबोरेटरी टेक्निशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर हेल्थान आमकां वेळच्या वेळी घेवचें पडटा म्हणून ते घेतलेले आहा दुसरें आमी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसच्या अंडर आमचे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल साऊथ हाज्या खातीरचे सगळे परमनंट पोस्ट जे आशिले ते परमनंट पोस्ट सगळे सँक्शन करून घेतले एक्स पोस्ट फक्त अप्रुवल टुवर्ड्स द एमर्जन्सी मेडिकल पर्चेस फॉर द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस फॉर द कोविड-19 हाज्या खातीर आशिले फास्ट डेटा एंट्री ऑपरेटर अँड फॉर द इन्फोटेक कॉर्पोरेशन फॉर द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस कोविड हाज्या खातीरच आम्ही ऑलरेडी घेतलेले आसा गोवा इन्स्टिट्यूट फॉर द फ्युचर ट्रान्सफॉर्मेशन गिफ्ट हाजे आमकां एक्टिवेट जावपाचे आशिल्ले खूब पयली जाल्ले ते अंडर द माइंड चेअरमॅन सीएम चेअरमॅनशीप आम्ही ते अप्रुवल दिल्ले आसा ताज्या उपरांत प्रोक्युरमेंट ऑफ द 4,368 स्क्वेअर मिटर ऑफ द लँड ही 2A पेडणे हांगासर फॉर द वॉटर सप्लाय ताज्या खातीर ती प्रोक्युअर केल्ली आसा ताज्या उपरांत क्लीन गोवा सिस्टम म्हणजे बारीकशे पयलींचे पेंडींग उरलेले बील फॉर हाऊसकिपींगचे ते क्लियर केल्ले आसा वन देर इज अ स्विडीश एनवायरमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑन नॉमिनेशन बेसीस आम्ही कन्सल्टन्सी फ्रॉम द वेस्ट टू एनर्जी हे ताज्या खातीर फायनलायज केल्ले आसा ओके ताज्या उपरांत आमचे ओके स्कीम फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ द टॉयलेट्स ही कितें आसली आमी आतां पर्यंत सगळे टॉयलेट जे आसा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या अंतर्गत दिताले बट थोड्या जाणांक परमनंट स्ट्रक्चर जे टॉयलेट जाय आशिल्ले ताज्या खातीर एक वेगळी स्कीम डिझायन केल्या आमी जे तेंचे इन्कम लिमीट आसा तेंच्यानी एक तर स्वता टॉयलेट बांदचो पयशे रिएम्बर्स करचे डेट इज अ वन सेकंड अंडर जर सुलभ शौचालय बांदून घेवचे जाय जाल्यार तांच्या कडल्यान दोन आनी तिसरे बायो टॉयलेटाच्या अंतर्गत आमी जे दिताले पयली तेच अशा पद्दतीन पयली फक्त कंपलसरी अंडर द बायो टॉयलेट आशिल्ले म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत आता तीन पद्दतीन म्हणजे हे टॉयलेट जे आसा घेवपाक शकता हेची स्कीम विच इज एन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट पीडब्ल्यूडी आनी पंचायत हाच्या सगळ्यांच्या बरोबरीन आशिल्ली ताज्या उपरांत प्रपोजल फॉर द क्रिएशन ऑफ द न्यू पोस्ट इन सिटींग ऑफ द डीएनए फिंगरप्रिंट्स सायन्स अँड लॅबोरेटरी एट वेर्णा होम डिपार्टमेंटाचे ताज्या उपरांत पेमेंट ऑफ द आउटस्टँडींग फॉर द ओके रेंट ऑफ 3 नंबर्स ऑफ द टुरिस्टीक इन्फॉर्मेशन सेंटर एट दाबोलीम आपले काउंटर्स जे तिनूय आशिल्ले ते आमी ट्रान्सफर केले फॉर द डेका आमच्या हाज्या खातीर नॉट डीटीडीसी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक ट्रान्सफर केलं ताज्या उपरांत जो टॅक्सीचो जो इश्यू चल्ला म्हणजे तो तांकां थंयसरल्यो ज्यो येल्लो आनी ब्लॅक टॅक्सीस आसा तांच्या खातीर केल्लो आसा आमी एलएमओ टँक जो बसयलो पळय न्ही हांगासर गोवा मेडिकल कॉलेजीन ताका पोस्ट फॅक्टरी अप्रुवल ताज्या उपरांत ओके हे आयचे सगळे कॅबिनेट डिसिजन्स आशिल्ली ओके दॅट इज अ वन सेकंड आमी सायक्लोन जो आयलो त्या सायक्लोनान जवळपास आमकां जवळ अप्रॉक्सिमेटली म्हणजे सगळे एक्सपेन्सीस जर काडीत जाल्यार 146 कोटी पर्यंत आमकां एक्सपेन्सीस डिझास्टर मॅनेजमेंटाच्या कारणान आमकां सगळे डॅमेज जे जाले पळय न्ही ताजो जर कॉस्ट काडलो जाल्यार इट इज अप्रॉक्सिमेटली 146 करोड्स हितूर फक्त एकूच कॉस्ट जो आमी म्हणजे फिशींग बॅन जाले 3 दिसां खातीर ताजो कॉस्ट जो आसा हो इन्क्लूड केल्लो आसा हितूर सगळे म्हणजे इलेक्ट्रिसिटीचो इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात एड्युकेशन डिपार्टमेंटाचो खूप मोठ्या प्रमाणात खंय शाळा आणि हे त्यांचं छप्पर झालेलं आसा प्रायव्हेट लोकांचे प्रॉपर्टी डॅमेज झाले आसा ताज्या भायर फॉरेस्ट डिपार्टमेंटाची डॅमेज आसा फिशरीज डिपार्टमेंटाची डॅमेज आसा एग्रीकल्चर क्रॉप हाजो सगळ्याचो ओवरऑल एस्टिमेट करून 146 करोड्सचेर वता वी आर सेंड आमी ऑलरेडी हे जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटा खातीर हाजो लॅटरूय तयार केला वी आर सेंडींग दीस फॉर द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट हाज्या खातीर आसा आमची रेव्हन्यू मिनिस्टर तिच्या लिडरशिपीच्या सकयल तिने सगळीकडे वेगवेगळे कडेन स्वतः मॉनिटर करून डिझास्टर मॅनेजमेंटाची शी इज द व्हाईस चेअरमॅन फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट बट ती स्वतः सगळीकडे लक्ष दिताला आमचा पॉवर मिनिस्टर हो स्वतः पर्सनली मॉनिटर करून सगळीकडे पॉवर म्हाका खंत आसा एकूच की आमी 3 दीस सगळ्या लोकांक कारण ह्या पद्दतीचो डिझास्टर
1994 उपरान पैलेच फाटी अशा पद्धति साइक्लोन गोयत आयो खत जता कि लोक तीन तीन चार चार दीस थोड़ा जनाक पावर रिस्टोर कर शकले ना कारण खूब मोटा प्रमाण एक एक कॉन्स्टिट्युएंसी 80-90 इलेक्ट्रिकल पोल 11 केवी आ बाकी 33 केवी सुधा उमटून पड़े मोड़न पड़े तजा खीर पर रिस्टोर कर जी लोकल मैनपावर लगता ती लोकल मैनपावर हमें नाशिली आमका भायरसून मैनपावर हाड़ी पड़ी आनी वेगवेगे प्रॉब्लम आशिले खीर थोड़ासो उशीर जो थोड़ा जनक उदको प्रॉब्लम जो उदक भी थोड़े दीस रिस्टोर कर शकले ना बदल हम खत व्यक्त करता एक बड़ी गजल आता हम मुद्दा मेन्शन करते कि गोयतला सग्या ग्राम पंचायती आसते म्युनसिपालिटीज आसते अलॉंग विथ पीपल खुबशा लोक स्वताहन रस्त्यार देवन गवर्नमेंटाक मदद के लिए सहकार्य के फायर टीम पुलिस टीम सग डिजास्टर मैनेजमेंट टीम हाँ बरबर मामलेदार डेप्युटी कलेक्टर्स ये सगले रस्त्यार आशे हाँ पर्सनली मॉनिटर करता बट सग्या भागानी गोई जनते स्वताहन मदद के लिए स्वताहन ये सगले क्लियर करपा खातीर भी खूब मोटा प्रमाण मदद के लिए आता खीर हम लोक भी खूब खूब आभार मानता कारण तंत्र हा पद्धति सहकार्य दिल पर डिजास्टर जे आसा पे ना वेल इक्विप्ड करपाचे ठरयला ऑलरेडी कई डिसीजन्स जे आसा कई इक्विपमेंट परचेज आसते कि करपा खातीर डिसीजन्स घेतलेले आसा। तीसरी गजल एक डिक्लेरेशन जे आसा एक स्पेशल टास्क फोर्स फॉर द कोविड थर्ड वेव प्रिपेरेशन हजा खाती स्पेशल टास्क फोर्स वो रिज्यूम केला अंडर इज अंडर द माझी चेयरमैन इज मायसेल्फ सीएम वाइस चेयरमैन हेल्थ मिनिस्टर आसतलो बाकी सगळे मेंबर्स ऑल टुगेदर 15 मेंबर्स या स्पेशल टास्क फोर्स कमिटीन आसतले हितून प्राइवेट डॉक्टर्स आसात गवर्नमेंट डॉक्टर आसा ती कमिटी लिस्ट जे आसा ये हम पब्लिश करता तजा भायर देर वील बी द वन स्पेशल एक्सपर्ट कमिटी वेच्या वेळी आता सेकंड वेव आसा कि थर्ड वेव येतली डॉक्टरांची कमिटी जी प्रत्येक फावटी रिव्यू घेतली जेणेकरून चेंजीस करपाक जाय प्रोटोकॉल चेंजीस करपाक जाय तजा खातीर डीन डॉक्टर बांदेकर हजा हजा सकल एक एक्सपर्ट कमिटी डॉक्टरांची भी काढला जी वेच्या वेळी रिव्यू घेत वयतली चेंजीस करपाक जाय त्याय कमिटीन काही प्राइवेट डॉक्टर्स आसा अशा पद्धतीची जी दुसरी कमिटी जी आसा पे ना ती ऑलरेडी पब्लिश करता दोन्ही कमिटी दोन्ही कमिटींनी पिडियाट्रिक्सांक इन्वॉल्व केले आसा स्पेशल टास्क फोर्स कमिटींनी भी पिडियाट्रिक डॉक्टर्स जे भुरग्यांचे दोतोर जे आसा ते गोयातले नामवंत बालरोग तज्ञ आसात गोवा मेडिकल कॉलेजीतले पिडियाट्रिशियनांक इन्वॉल्व केला कन्सिडरिंग ज्या पद्धतीचे न्यूज येता की थर्ड वेव ही भुरग्यांक अफेक्ट जावपाक शकता त्याच्या खातीर गोयातलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीचं इंटेन्सिव केअर युनिट फॉर द पिडियाट्रिक्स हाजा खातीर प्रायव्हेट कितले आमचं अपग्रेड करपा खातीर हे सगळे इनिशिएटिव जे आसा हे आम्ही ऑलरेडी सुरू घेतल्या टास्क फोर्सची पहिली मिटींग जी आसा ही आज सांची 4 वरांचेर टास्क फोर्सची पहिली मिटींग जातली ओके। नेक्स्ट थिंग स्टेट कर्फ्यू खरं हजार दीस सोपतालो सोमार दीस डायरेक्टली 31 मे पर्यंत एक्सटेंड केला फुडले आसा तसे 31 तारखे पर्यंत आसा त्याच पद्धतीत स्टेट कर्फ्यू जो आसा तो चालू उरतलो। येस वैक्सीनेशनचं पुराय कंट्रोल जो आसा इट इज एन विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आमकां खबर आसा एक्सेस वैक्सीनेशन आमी मागत आसा आमकां कडल्यान जेन्ना एक्सेस वैक्सीनेशन मेळटलें तेन्ना वॉक इन वैक्सीनेशन दिवपाचो सरकारचो प्रयत्न आसा बट आत्ताच्या घडीक जो एप कंट्रोल आसा पळय न्ही इट इज विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ताज्या खातीर तूं जें म्हणटा तें मडगांवच्यान पणजेचो पेडणे हें सगळें जायत आसा आमी तेजेर आतां आमकां थोडे दीस आमकां मॅक्झिमम वॅक्सिनेशन गोंयांत मेळसर आमकां ताजी वाट पळोवची आमचो प्रयत्न चालला ग्लोबल टेंडरूय ऑलरेडी ग्लोबल टेंडर आमी फ्लोट करता जेणेकरून आमकां वॅक्सिनेशन मॅक्झिमम गोंया खातीर घेवन वॉक इन वॅक्सिनेशन दिवपाचो सरकारचो प्रयत्न आसा। आतां तुजें म्हणणें बरोबर आसा हांवेनूय बी आमच्या डॉक्टर्स टिमीक विचारलेलें आमचो वॅक्सिनेशन इन्चार्ज डॉक्टर बोरकर आसा कारण तेजेर आमी डायरेक्टली बॅन करू शकना किंवा तेंका बंद करू शकना आमी वॅक्सिनेशन फॉर द 18-45 हे पेड करून घेता बट तेजो एप कंट्रोल इट इज विथ देम आमी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडेन हो इश्यू फ्लॅग केला
ओके लेट अस सी सगळ्या स्टेटनी असो विषय असा इट इज नॉट ओनली इन गोवा तुका तेच सांगलं न्ही रे आता रुटीनली जे सांगतले पहिली शेवटी आम्ही हाडूंक शकना म्हटलं पण प्रॉब्लेम काय नाही म्हणतात आमकां आमच्या लोकांक दिवपाक जाय वी आर कन्सर्न अबाउट इट आमच्याच लोकांक म्हणून तुका सांगले आमकां आमच्या लोकांक दिवपाक जाय ह्याची चिंता आमकां आसा त्याच्या खातीर मॅक्झिमम वॅक्सिनेशन आम्ही आणिकूय खूप मोठ्या प्रमाणात घेतलं न्ही रे जाल्यार त्याच्या खातीर आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडे रेज केला दीस इज अ क्वेरी आमच्या लोकांक मेळपा खातीर प्रॉब्लेम होता आम्ही थर्ड वेव्हच्या खातीर तयारी जी असा पळय न्ही इट इज एन अपग्रेडेड आयसीयू फॉर द स्पेशली फॉर द पिडियाट्रिक्स हाजो आम्ही ऑलरेडी इन द सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि ऍडिशनल 60 बेडेड आम्ही पिडियाट्रिक आयसीयू जो असा पळय सुपर स्पेशलिटीज आम्ही एस्टाब्लिश करता त्याच्या खातीर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी रेडी करपाक घेतलेलं आसा येस येस वी आर ऑलरेडी स्टार्टेड इवन दो आमच्या हंगासले पिडियाट्रिशियन कोण असा ते आम्ही लिस्ट आउट करतात जे रिटायर्ड जाऊन पिडियाट्रिशियन गेले त्यांचे लिस्ट आम्ही प्रिपेअर करपाक सुरू केला दे कॅन वर्क विथ अलॉंग विथ द गोवा मेडिकल कॉलेज मॅनपॉवरची शॉर्टेज जी असा पळय ही गोव्यात असाच असा म्हणजे ज्या पद्धतीन आमकां नर्सीस जाय पॅरामेडिकल फोर्स जाय की डॉक्टर्स जाय आम्ही हेजूय सांगता की अगेन अँड अगेन वी आर एडवर्टायझिंग फॉर दॅट पर्पज तू जे किती म्हणता पण रे हे हा आणि तू करू शकना हा परत सांगता तुका आणि स्टेट म्हणून हा डिसिजन घेऊ शकना हे डिसिजन टेकन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बाय देअर आयसीएमआर आयसीएमआर डिसिजन घेता हा एक गजल परत सांगता विजय सरदेसाई जो आहा पळय न्ही रे ताका सध्या काय काम ना तो सध्या बेकार असा हा तुका एक सांगता ताका कसा आहा ताजो अजून राग जो आहा पळय न्ही कदाचित म्हणजे खरे गोंयकारपण कितें आहा ते हांवें दाखयला ताका ओके आम्ही जी डिमांड केली खूप गोष्टीचा हांव राज्य चलयता हांव सरकार चलयता म्हाका सगळ्या गोष्टीचो सारसर विचार करचे पडटा आम्ही पहिल्यान पहिली जे लोकांक डिसिजन घेतले एक दोन तीन गजाली आम्ही जर सगळ्यांक बंद केल्ले हांगासर येवपी सगळे ग्रॉसरी आयटम्स पयले ग्रॉसरी आयटम सोडून दी मेडिसीन बंद जातलं आसलें ऑक्सिजन बंद जातलो आसलो टँकर आमकां भायल्यान येता त्योच बंद जातले आसल्यो बरें हे पळय हे कळना काय म्हणटा द सेकंड थिंग ग्रॉसरी आयटम येवपाचे सगळे बंद जातले तांदूळ बंद जातले दाळ बंद जातली भाजी बंद जातली चिकन सगळे बंद जातले आसले म्हणपाक खूप सोपे आसता डिमांड करपाक खूप सोपे आहा हे बंद कर ते बंद कर ठीक आसा आम्ही पहिली म्हटलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गायडलाईन किती आम्ही देशापासून वेगळे ना अरे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गायडलाईन किती म्हणता आम्ही तीच डिमांड करीत असा बस सेकंड ठीक आसा आम्ही ते म्हटले आमकां पहिल्यान पहिली म्हणना फुडें मागीर ग्रॉसरी आयटम ऑक्सिजन पहिल्यान पहिली मेडिसिन्स अलाव केली ऑक्सिजन अलाव केले ग्रॉसरी आयटम अलाव केले मागीर आम्ही म्हटले की मागीर गोंयकार गोंयकारपण आहे त्याच्या सांगता म्हणजे गोंयकारांक अलाव कर म्हणून सांगले हायकोर्टाक मग तशें तज्ञांनी सांगले आगी हांव वी कॅन डिस्क्रिमिनेट गोंयकारांक भायले डिस्क्रिमिनेट कशें करतले आयजूय तुका सांगता म्हाका कंटिन्युअसली फोन येता म्हाका टेस्टींग रिपोर्ट मेळून हांव दिल्ली अडकला हांव हैदराबाद अडकला हांगा अडकला म्हाका टेस्टींग रिपोर्ट मेळून लॅबाचे रिपोर्ट हे आहा आमकां सांगपाक खूप सोपे ना रे हे करू नका ते करू नका राज्य चलयता ताका कळटा डेली 5,000 वर्कर जे फार्मा इंडस्ट्रीन डेली वेजीसचेर काम करतात ते डेली अपडाऊन करतात फार्मा इंडस्ट्रीज बंद पडटली जे येता वता काम करतात ताका डेली खंयची मेळटली म्हाका 72 hours करता डेली लॅबान ते बाबडे खंयचे वयतले कोण हाडटलो म्हाका कांयच म्हणलें ना म्हाजे पण शेवटी जर राज्य चलतले सगळे जर सुरळीत रित्या चलतले अरे लोकांच्या जीवन मरणाचोय प्रश्न असा लोकांक शेवटी कामूय करपाक जाय हाजी गरज असा आम्ही हाजे विचार करपाक जाय कशें आसा तुका सांगता हांव टिका करप खूप सोपें आसता त्या खातीर निदान कशें आसा म्हणजे भायर आसतले आनी भितर आसतले अशी दोन पणां तरी आम्ही करिना जाल्यार ह्या राज्याच्या हिताच्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही त्यो हांव करीत आसा आनी अलॉंग विथ माय ऑल मिनिस्टर्स ब्लॅक फंगसचो नवे आमच्याकडे एक 6 केसीस आयडेंटिफाय झाले मुख्यमंत्रीन ऑलरेडी म्हाका पयली आमकां सगळ्यांक डायरेक्शन दिल्लें आसा म्हणून आयज जेन्ना मुख्यमंत्रीचे डायरेक्शन प्रमाणे एचओडी कडल्यान इनपूट घेवन आयज मुख्यमंत्री ते चेअर करतले मेन स्टेरींग कमिटी जी आहा जे ओवरऑल मॉनिटर करतली सगळ्या दृश्टीकोनान कोविडाचे संबंधित ब्लॅक फंगसचो वेगळो तरेचो प्रोटोकॉल अँड मुख्यमंत्रीन पयरूच आतांच हांव मुख्यमंत्री मार्गदर्शना सकयल आमी आमच्या एसएसबीन एक 20-25 बेडाचे एक सेपरेटली आमी वॉर्ड
मुख्यमंत्री सांगलेले असतात कृपा फॉर ब्लॅक फंगस पेशंट्स इन दिल्ली एंड अदर स्टेट्स दे आर बायफोकेटिंग द कोविड पेशंट्स दॅट आर हॅव्हिंग ब्लॅक फंगस एंड सेपरेटली दे आर ट्रीटिंग देम सो दे डोंट मिक्स अप अँड इट डझंट स्प्रेड. त्याचा प्रोटोकॉल वेगळा असतो. आयज तो प्रोटोकॉल जो हा तो आयज चीफ मिनिस्टरचे चेअरमनशिप सगळे डॉक्टर्सांक घेऊन ते आम्ही डिस्कस केले वयतले. आणि सध्याच्या परिस्थितीत डेथ जो झाला तो फक्त एकूच डेथ झाला ब्लॅक फंगसचा गोव्यात. हय आमचे सीआरझेड आणि हे जे हा पण ते मॉनिटर करीत असा विषय तो आय थिंक ते पळतले सीआरझेड पळता गव्हर्नमेंटान परमिशन दिवंक ना गव्हर्नमेंटान परमिशन बंद केले हा ऑफकोर्स. म्हाका दिसता ज्या पद्दतीचो वर्डिक्ट आयला त्या पद्दतीत एका महिलेचेर अन्याय जाल्लो आसा. ज्या केसीच्या बाबतीत हो अन्याय जो आसा गोंय राज्यात सहन केलो वयचो ना म्हणटा वी आर फायलिंग अगेन्स्ट इन द हायकोर्ट. आम्ही त्या केसीच्या अगेन्स्ट हायकोर्टान वता आम्ही अपील फायल करतले त्याच्या अगेन्स्ट एखाद्या महिलेचेर अशा पद्दतीचो. म्हणजे हा ऑलरेडी विथ जो आमचा ॲडवोकेटची केस पळयता इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स या सगळ्यांकडे हा उलयलो आणि गोईंग थ्रू डॅट वी आर अपिलिंग डॅट इन टू द हायकोर्ट रोखडेच. म्हणजे जाता तितके बेगीन आम्ही केसी अपील करतले आणि ह्या हातूंतल्यान जर निर्दोष कोण बळी झाला जाल्यार सुटपाक दिवपाना. कारण हांवें पर्सनल लेवलाचेर हांवें कन्फर्म म्हणजे ज्या पद्दतीचे सगळे एविडन्स डॉक्युमेंट्स आशिल्ले त्या पद्दतीत निर्दोष सुटूच शकना. त्या खातीर गव्हर्नमेंट इज फायलिंग दीस केस इन द हायकोर्ट. वी आर अपिलिंग इन टू द हायकोर्ट विद इन शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम वी आर अपिलिंग इट इन द हायकोर्ट. त्या खातीर इट इज अ व्हेरी सॅड अशा पद्धतीचा एखाद्या महिलेचा अन्याय गोय राज्यात सहन केला घेतला वयचा ना. येस आम्ही ऑलरेडी सांगला की गोव्याकडे बी ज्या पद्धतीने निधीचे हेल्प मिळतली. No, there was one death in government which is reported in the state of Goa due to black fungus and COVID, both together. Generally, COVID patients, like if you see, recently an article has also come up of white fungus. So we are also trying to understand, and Honorable Chief Minister is monitoring the whole situation. That's why this task force has been created by the Chief Minister. Under that, there will be a committee of experts, but monitored by the Chief Minister. I would like to, as part of disaster management, I would like to thank the fire brigade, the police, personnel, because they are the first responders, and all the panchayat, the municipality, and all the people actually who came out to help during this the cyclone. It was a very difficult situation actually for every constituency, every taluka. There was a lot of damage, but I think the fire brigade, being the first responder, did quite a good job. And also the Department of Electricity, they worked till about 3 a.m. and even 4 a.m. in the morning, restoring the lights and power for Goa. And since there were a team of like 4 or 6 people working in different places, the minister asked for more people to come from the neighboring state to help out with this situation. So on that regard, I would like to say thank you to all the departments. आमचे कन्सर्न मामलेदार आणि हे जे हा पण रे दे आर व्हेरीफाईंग इट.